महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोल्हापूरच्या अॅडव्होकेट विवेक घाडगे यांनी बाजी मारली कोल्हापुरातील नऊ उमेदवारातून त्यांना एक हजार एकशे बावन्न मतं मिळाली त्यांच्यासह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून एकूण चार उमेदवार विजयी झाले आहेत अॅडव्होकेट घाडगे यांच्या विजयानं कोल्हापूरच्या वकील वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची पंचवार्षिक निवडणूक अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा रोजी पार पडली एक लाख तीस हजार सदस्य संख्या असलेल्या या कौन्सिलच्या निवडणुकीत गोवा आणि महाराष्ट्र राज्यातून एकशे अडुसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी मताधिक्यानुसार पंचवीस जणांना विजयी घोषित करण्यात आलं कोल्हापुरातून नऊ उमेदवारांनी ही निवडणूक लढवली त्यात ऍडव्होकेट विवेक घाटगे यांनी सर्वाधिक एक हजार एकशे बावन्न मतं मिळवत विजय संपादन केला त्यांच्यासह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून एकूण चार उमेदवार विजयी झालेत ॲडवोकेट विवेक घाटगे यांच्या विजयामुळं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ॲडव्होकेट घाटगे यांनी सांगितलं